बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या गृहवस्तू साहित्याची किट सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातूनच झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार नेते विष्णू गारणपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे सहाय्यक कामगारांना देण्यात आले. यामध्ये ठेकेदार झाला मुजोर आणि सहाय्यक कामगार आयुक्त झाले कमजोर असे नमूद करण्यात आले आहे. कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात महाराष्ट्र शासन आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांना विविध योजनांपैकी गृहवस्तू किट देण्याची योजना अंमलात आणली आहे. सदर गृहवस्तू किट देणारे ठेकेदार आपल्या मनमानी कारभाराप्रमाणे वेळोवेळी अचानकपणे कुठल्याही तारखेला साहित्य वाटप करतो, त्यामुळे कामगारांना कधी साहित्य वाटप करतात हे माहिती मिळत नाही. त्याचबरोबर त्यात भर म्हणून साहित्य वाटप करण्याचे गोडाऊन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयापासून सुमारे 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे, त्यामुळे कामगारांना जाण्या येण्याची आणि लाभ घेण्यासाठी अनंत अडचणी येतात. भांडी वाटप करण्याची तारीख निश्चित नसल्याकारणाने कामगार रोज आपले काम सोडून भांडी वाटप केंद्रात चौकशीसाठी जातात. चौकशीसाठी गेलेल्या बांधकाम कामगारांना ठेकेदाराचे माणूस हस्तक असतात आणि त्यांचा स्टाफ उघडपणे उद्धटपणे बोलून हाकलून देतात. अचानकपणे भांडी वाटप करण्याची तारीख जाहीर करतात, त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात कामगारांची गर्दी होते. जेव्हा कामगारांना टोकन दिले जाते, सदर टोकन वाटप करताना प्रत्येक कामगाराकडून 1000 ते 1500 रुपयांपर्यंत पैसे मागितले जातात. पैसे का घेता असे एखाद्या कामगाराने विचारले तर तुम्हाला पैसे द्यायचे असतील तर द्या, नाहीतर भांडी मिळणार नाहीत अशी भाषा वापरतात. अशा प्रकारे भांडी वाटप ठेकेदाराकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गुंडगिरी होत आहे. तरी सहाय्यक कामगार आणि बांधकाम कामगार प्रमुख सरकारी अधिकारी या नात्याने संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कठोर कारवाई करून शासनाच्या उद्देशाप्रमाणे बांधकाम कामगारांना सर्व फायदे मिळवून देण्यासाठी यापुढे भांडी वाटपाची तारीख आणि टोकन वाटप आपल्या कार्यालयातूनच जाहीर करावे, जेणेकरून कामगारांना न्याय मिळेल. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने आपल्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे विष्णू कारणपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली कामगार आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी शिष्टमंडळात विठ्ठल कुराडकर, गुरु कोळी, रेखा आडकी, सलीम शेख, गणेश मंता व बांधकाम कामगार महिला भगिनी उपस्थित होत्या. जय महाराष्ट्र. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आज आमच्या कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आलेले आहे. निवेदनाचा विषय आहे की बांधकाम कामगारांचा जो लाभ असतो तो किट असो किंवा साहित्य असो सुरक्षा का सामान असो हे वाटप करताना ठेकेदार स्वयंभू पद्धतीने तारखा डिक्लेअर करतात, त्याचबरोबर टोकन वाटप करताना आपल्या माणसांना देतात, ते बांधकाम कामगार नसतात, त्या ठिकाणी 1500 ते 2000 रुपये घेतलं जातं असं अनेक वेळा तक्रारी सहाय्यक कामगार आयुक्तांनी केलं. सहाय्यक कामगार आयुक्तांचं वचकच त्यांच्यावर नाही आहे किंवा सहाय्यक कामगार आयुक्तांचं त्यांनी ऐकतच नाही असं स्पष्टपणे सांगतात आमचे सरकारी कामगार अधिकारी. ते म्हणतात आमचं ऐकत नाही, आम्हाला त्याला काढून टाकायचं आहे. मग सरकारी कामगार आयुक्त अधिकारी आयुक्तांच्या माध्यमातून सहाय्यक कामगार आयुक्ताच्या माध्यमातून असं बोलत असताना कामगार काय करावं? या ठेकेदाराला एक तर सरकारला माझा इशारा आहे, आपल्या बगल बच्चाला ठेकेदार नेमून त्यांचा फायदा करून कार्यकर्त्यांचा पालन करण्यासाठी कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी जर तुम्ही या सर्व सरकारी योजनेचा जर लाभ घेत असाल तर ते अजिबात आम्ही सहन करणार नाही. आता तर नवीन निघालेली आहे की प्रत्येक योजनेला एक संपर्क असा प्रकारचा व्यक्ती नेमणार आहे 10,000 पगारनं. हे तर खुल्लम खुल्ला याच्यामध्ये पूर्णपणे सरकार निवडणुकीचं काम करत आहे. हे गद्दार सरकार, हे खोके सरकार निवडणूक मध्ये पुढे कसं निवडून येत आहे याचं अत्यंत या ठिकाणी काम करत दिसून येतं. आता जे कामगारांनी तक्रार केलं माझ्याकडे तारवाले त्यांनी पैसे मागितलं मला, तर पैसे कसं मग विचारला गेलं मी कुठं मागलो? उद्धवबाजीने या ठिकाणी बोलतात. असं सरकारी कामगार आयुक्त कार्यालय आहे का? हे काय एक गुंडाचा क्लब आहे का, अड्डा आहे का? अशा प्रकारचं या ठिकाणी भावना निर्माण होते. म्हणून आम्ही या सरकारला, या खोके सरकारला, या गद्दार सरकारला, या अजित पवारला, या फडणीसवाला, या शिंदेला आम्ही इशारा देतो, जर अशा प्रकारचे कामगारांचं जर लुबाडणूक होत असेल, खोट्या कामगारांना खऱ्या कामगारांचं सोडून खोट्या कामगारांचं तुम्ही साहित्य वाटप करत असाल, पैसे देत असाल, इतर योजना देत असाल, तर आम्ही सर्व कामगारांना घेऊन विधानसभेवर धडक देऊ अशा प्रकारचा इशारा देतो. आणि सहाय्यक कामगार आयुक्त साहेब आपण लवकरात लवकर या ठिकाणी लक्ष द्या,
आणि आपल्या बांधकाम कामगार वाचवा, नाहीतर आपण चले जाओ तुमच्या गावाला, तुम्ही जावा बदलून दुसऱ्या काम या ठिकाणी नेमा, अशा प्रकारची मागणी करतो. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.